निरंजन डावकरे साहेब धन्यवाद सभापति महोदय मी खालील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर औचित्याचा मुद्दा सभागृहासमोर आपल्या परवानगीने मांडत आहे मोजे वेळणेश्वर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी हे गाव ब वर्ग पर्यटन क्षेत्र असून या गावाला समुद्र किनारा लाभलेला असल्याने हे गाव पर्यटन दृष्ट्या वर्दळीचे असणे वेळणेश्वर या गावातील दलित बौद्ध वस्ती ही डोंगर उतारावर असून वस्तीच्या दोन्ही बाजूने डोंगर व दरड असून वाडीतील बहुतेक घर हे दरडीवरच असणे तसेच काही घरे डोंगराच्या दरडीच्या पायथ्याशी असणे त्यामुळे पावसाळ्यात डोंगर किंवा दरडीचे भूस्खलन होऊन रात्री अपरात्री घसरणाऱ्या माती चिखल तसेच दरडामुळे डोंगराळ भाग हा खचत असल्याने डोंगर दरडीखाली घरांना धोक्याचा संभव असून पुणे येथील माळीण दुर्घटनेनंतर येथील रहिवासी भीतीच्या सावटाखाली असणे त्यामुळे येथे संरक्षण भिंतीचं बांधकाम करणे याकरिता शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून नागरिकांच्या सुरक्षेकरिता करावयाची कारवाई याकरिता मी हा औचित्याचा मुद्दा मांडत आहे. शासनाने नोंद घ्यावी. आता सदनाचे कामकाज 2:30 मी स्थगित करत आहे. या मध्यंतरानंतर सन 2021-2022 अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा दुसरा व शेवटचा दिवस हा कार्यक्रम होईल. घेऊनंतर काल मंजूर नाही झालेली राहू ते साहेब एकच झाले चालले.